സംഘർഷത്തെ തുടർന്ന് ദിവസങ്ങളായി ഭീതിയിൽ കഴിയുകയാണെന്നും പുറത്തിറങ്ങാൻ ആകുന്നില്ല എന്നും പ്രദേശവാസികൾ പറയുന്നു. പേര് ചോദിച്ചാണ് മർദ്ദനമെന്നും ആക്രമണത്തിന് ഇരയായവർ പറയുന്നുണ്ട്. ലോകോ നാം പൂച്ച് പൂച്ച് കെ ഓർ ഐഡന്റിഫിക്കേഷൻ കർ കർ കെ മാർ റഹേ ഹൂ അബി ഏക് കോ ലവ് ലോവാൻ കർ കെ ഭേജാ ഓർ പത്രവാജി കർ റഹേ പല്ലി തസ് റോഡ് കെ പല്ലി പാർ സേ ഹാ പൂച്ച് റഹേ നാം ക്യാ തുമാരാ ബംഗാൾ സേ ആ റഹേ ആനന്ദ് ബിഹാർ മേ ഉതരെ വാ സേ വോട്ട് വാല മുജേ യേ മോജ്പൂർ കെ ലാനേ കെ ലിയേ ഇസ്ലിയേ വാ പേ ഹം ലോഗ് കോ നാം പൂച്ച് പൂച്ച് കെ മാർ റഹേ സർ പേ ഭി പത്തർ സേ മാരാ ഹേ ഹോക്കി സേ മാരാ ഹേ യേ സബ് സേ മാരാ ലാത്തോ സേ മാരാ ഹേ പർസോ രാത് 12 ബജേ സുബഹ 11 ബജേ ये सारा पत्थरबाजी हुआ है, ये सारे शीशे तोड़े गए हैं यहाँ पर भी, तो इसको फिर बैकअप के लिए केवल ढकवाया गया है ताकि आगे और कुछ ना हो. अभी उसके बाद जब मिलिट्री वगैरह पुलिस वाले आए हैं तब थोड़ा शांत हुआ है यहाँ पे. उसके बाद से ये चल रहा है, बस हम तो नुकसान झेल रहे हैं. हमारा तो लाखों रुपए का नुकसान हो गया, पूरी बिल्डिंग का नाश कर दिया इन्होंने पत्थर फेंक फेंक के. इतने डरे हुए बैठे हैं घर में बच्चों के साथ, खाने को पीने को दूध नहीं है बच्चे का, क्या करें अंदर. बिल्कुल अपने ही घर में मतलब इतने डरे हुए बैठे हैं लोग लगा के अंदर से, क्या कर सकते हैं. शॉप बंद है पिछले 4 दिन से, क्या कर सकते हैं. संडे से शॉप बंद है, अब परेशानी तो हो ही रही है ना. घर में छोटा बच्चा है, कहीं आना है जाना है. परसों लड़की फंसी हुई थी, परसों की फंसी फंसी वो कल आई है दोपहर में. ऑफिस गई हुई थी, कहीं आने का रास्ता नहीं था, क्या कर सकते थे. हमारे भाई के सारा सिर फोड़ दिया है, बाँह में तोड़ दी, बाँह तोड़ दी, पैर में तोड़ दिया, कमर में लट लौट आई है.